नमस्कार, मी स्वीटी, हँडमेड बाय ड्रीमर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज हा व्हिडिओ असणार आहे माझ्या सगळ्यात आवडत्या कला प्रकारावर, जो आहे पिचवाई आर्ट. तर पिचवाई आर्ट काय आहे, ते कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. त्याआधी आय होप तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील, आणि जर नसतील बघितले तर प्लीज जाऊन बघा. आणि कोणताही व्हिडिओ आवडल्यास तो शेअर करा आणि लाईक करा. ओके, तर आता पिचवाई आर्ट हे काय आहे ते आपण बघणार आहोत. पिचवाई हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. पिच म्हणजे मागची बाजू, आणि वाई म्हणजेच अडकवलेलं किंवा मागून हँग केलेलं. ओके, हा झाला पिचवाई. ह्याचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. बरं, हा आर्ट फॉर्म 400 वर्ष जुना आहे, जो राजस्थानमधील उदयपूर शहरात एक नाथद्वारा शहर आहे. त्या नाथद्वारामध्ये श्रीनाथजींचं मंदिर आहे. त्या मंदिरात आपल्याला हे पेंटिंग्स पाहायला मिळतात. तुम्ही विचार करू शकता यावरून की ते किती जुना आर्ट फॉर्म आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत की पिचवाई पेंटिंग कशावर केलं जातं. तर पिचवाई पेंटिंग हे मूळतः फॅब्रिकवर म्हणजेच कापडावर केलं जातं. आणि पिचवाई म्हणजे श्रीनाथजी किंवा आपण कृष्णा म्हणून, कृष्णाचं लाईफ त्यावर पोर्ट्रे केलं जातं. लाईफ त्यावर पोर्ट्रे केलं जातं म्हणजे काय, तर त्यांच्या जीवनाचं पूर्ण चित्रण त्या एका पेंटिंगमध्ये असते. आता कृष्ण असं बोलल्यावर आपल्याला काय आठवतं, तर कृष्णाची बासरी, त्याच्यानंतर मोरपंख, गाई, वासरू, हे सगळं आणि कमळ, मूळतः कमळ, हे सगळं त्या पेंटिंगमध्ये असतं. आणि सुंदर असे रंग, वायब्रंट असे रंग वापरून हा हे पेंटिंग केलं जातं. तर आता आपण बघणार आहोत. खूप सुरुवातीला मी एक फ्रेम ट्राय केली होती पिचवाई आर्टची, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ह्याचबरोबर मी तुम्हाला अजून स्क्रीनवर काही फोटो दाखवते पिचवाई आर्टचे. त्यातलं मला तुम्ही सांगा की मी कोणता ट्राय करावा, कारण यानंतर मी एक दोन फ्रेम्स नक्की बनवणार आहे. तर हे मी केलं आहे ट्रेडिशनल पार्ट तसाच ठेवून, म्हणजे हे फॅब्रिकवर पेंट केलं आहे. आणि त्याला तुम्ही असं इथे बघू शकता, मोत्यांनी त्यांचे पैंजण आणि इथे जरीच्या काठाला स्टोन लावले. सो एवढं मी इनोव्हेशन ह्यात केलं आहे आणि आय होप ते चांगलं दिसतंय. तुझं नाव घेतलं की राधा आलीच, तर मी एक मागच्या वेळेस पेंटिंग केलं होतं. एक फ्रेम राधाची, म्हणजे राधाचे पाय, आणि एका फ्रेमवर कृष्णाचे पाय असे पेंट केले होते, आणि ते अतिशय सुंदर दिसत होते. ते मी असं स्क्रीनवर आत्ता टाकते. मला नक्की सांगा, नक्की कळवा की ते कसं दिसतं. तसंच हा जुना आर्ट फॉर्म असल्यामुळे, जुना कलेचा प्रकार असल्यामुळे, जसं की मी म्हटलं 400 वर्ष जुना कलेचा प्रकार आहे हा, तर त्याचप्रमाणे जेव्हा कधी तुम्ही अशी आर्ट फ्रेम घ्याल, अशी पेंटिंग घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की हिच्याकडे बघून किती पॉझिटिव्ह वाटतं. मी हे फक्त व्हिडिओसाठी म्हणत नाही आहे, अजिबात नाही, हे खरंच आहे. कारण खूप जुना प्रकार, आणि कृष्णामध्ये जशी जादू आहे तशीच ह्या पेंटिंग्समध्ये आहे. खूप सुंदर रंग, आणि ते लोटस, गाई, वासरू, ती कृष्णाची पावी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्या रंगांमुळे ते पेंटिंग खूप सुंदर दिसतं. तर माझ्या इंस्टाग्रामवर जा आणि ती पोस्ट बघा, त्याच्याखाली लिहिलेली इन्फॉर्मेशन बघा, तुम्हाला ते आवडेल. आणि मला कळवा की मी अशा फ्रेम्स अजून करायला हव्यात की नाही. आणि ओके, आणि जर विकत घ्यायचे असतील तर मला कळवा, मला आवडेल. आणि खूप खूप थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्राम अकाउंटलासुद्धा फॉलो करा, तिथे मी असे नवीन नवीन फोटोज आणि व्हिडिओज टाकत असते.